चोरीच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो, पण एकाच गावात आणि एकाच कॉम्प्लेक्समध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 9 चोऱ्या झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या गावात घडली आहे. चला तर मग पाहुयात नेमका काय प्रकार घडलाय. 35-36 हजार रुपये गेले आणि सोनं गेलं, काही बरेचसे डाग डोक गेले आणि गळ्यातले गेलं, पुरींच्या गेल्या नथा बिथा बरेच गेले. बाबा काय करतो आता, कोण देतं का नाही देतं, मला तीच काळजी पडे. आपल्या गरिबाचं काम आहे आणि काय करायचं मग. आता घरी कोण नव्हतं का? घरी कोणीच ना, म्हणजे माझी आई वारली, मी तिकडे गेले होते ना, आज तिसरा दिवस आहे म्हणून मी इथं नव्हते ना. इथं आज तिथं मग कसं काय गेलं असतं, मा इथं भायचे त्यांचं बी हे झालं, हे दुसरं घराचं हे झालं, म्हणजे आमच्या लय नुकसान. या मधी गाड्या परत, या मधल्या गाड्यामुळे आम्हाला काही कळत नाहीये. मधल्या लोक याचा बंदोबस्त करे ना, काय होय ना मधल्या गाड्याचा, त्याच्यामुळे कोण येतो, चोर येत्या का मोर येत्या, हे काहीच समजत नाही ना. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आश्वीचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहत असलेल्या स्वरूप गांधी मार्केटला लक्ष्य करून 9 ठिकाणी जबरी चोरा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, आश्वी प्रतापपूर रस्त्यावर 9 ठिकाणी तर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेले 2 बंद बंगले अशा एकूण 9 ठिकाणी चोऱ्या करून चोरट्यांनी अंदाजे 3 लाखाचा ऐवज चोरून पोबारा केलाय. याबाबतची माहिती अशी परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आश्वी बुद्रुक प्रतापपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर स्वरूप गांधी मार्केट आहे. या मार्केटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले प्राथमिक शिक्षक सचिन हरभाऊ डहाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून 10 हजार रोख आणि 1 तोळे सोन्याचे दागिने विकास रामनाथ वरपे यांच्याकडे 5 हजार रोख आणि 27 हजाराचे सोने, तिसऱ्या मजल्यावर राहत असलेले संदीप श्रीरंग क्षीरसागर यांच्या घरातून 55 हजाराची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय. यावेळी चोरट्यांनी चोरीला अडथळा होऊ नये यासाठी शेजारील घराच्या बाहेरून कड्या लावून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. आज आम्ही काल गावी गेलेलो होतो, तर आज सकाळी आम्हाला समजलं की दरवाजे उघडे आहे आणि सामानाची उचलपाचक झाली आहे. आम्ही आज सकाळी इथं आलो असता इथं बऱ्याच सामानाची उचलपाचक झालेली होती. कपडे इकडं अस्तव्यस्त पडलेले होते आणि सामान उचलपाचक झालेले होते. आमच्या शेजारी डाळे सर त्यांची पण लाईटची सगळे याच प्रकारे उचलपाचक झालेली होती आणि त्यात काही साहेबच गेलेले आहे. रोख रक्कम गेली आणि साधारणतः लहान मुलांचे कानातले दागिने आणि आमचे मॅडम आहेत त्यांचे पण कानातले दागिने, साधारणतः 1 तोळ्याचा ऐवज असा सोने स्वरूपात गेलेला आहे आणि 5 हजाराची जी कॅश होती ती पण गेलेली आहे. विशेष म्हणजे अशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे सुद्धा या मार्केटमधील वसाहतीत वास्तव्यास असल्यानं चोरट्यांनी जणू पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. तर चोऱ्या झालेल्या विविध ठिकाणावरील 8ही घरातील नागरिक बाहेर गेल्याची माहिती चोरट्यांना कशी होती याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व घटनेचा पोलीस प्रशासन कशा प्रकारे छडा लावतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्याचं सोशल मीडियाचं युग असतानाही पोलीस प्रशासन झोपलंय की जागा आहे हा प्रश्न सर्वांना पडत आहे. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर.